माझा पॉइंट हरकतीचा मुद्दा आहे मंत्र्यांच्या उत्तरावर. मंत्र्यांच्या उत्तराला मंत्री महोदय, मरीन लाईन पोलीस स्टेशनला शीतल गंभीर देसाई यांनी 9/12/2021 तक्रार दाखल केली आहे. किती दिवस चौकशी करणार आहे? पुरावा दिलाय, त्याचा क्लिप दिलेली आहे, त्याचं छापून आलेलं सगळं दिलेलं आहे. म्हणून आम्ही म्हणतोय दुटप्पी आहे. जसा सन्मान मुंबईच्या महापौरांचा आहेच आहेच, पण तसाच सन्मान इतरांचा नाही आहे का? ही जी काही दुटप्पी भूमिका सरकारची आहे ना, या भूमिकेचा आम्हाला विरोध आहे. या ठिकाणी 9 तारखेला दाखल झालेल्या तक्रारीवर कुठलीही चौकशी तुमच्याकडनं झालेली नाही, कुठलीही त्याच्यामध्ये तुम्ही कारवाई देखील केली नाही. त्यामुळे इथे सांगितलं पाहिजे की तात्काळ 9 तारखेच्या तक्रारीवर आपण कधी कारवाई करणार नाही. तर याचा अर्थ असा होईल की ही सगळी लक्षवेधी आणि प्रश्न उत्तर केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन आपण या ठिकाणी करतो असाच त्याचा अर्थ होईल. त्यामुळे एकतर्फी होऊ शकत नाही. सगळ्या महिलांचा सन्मान सारखा आहे. जर मुंबईच्या महापौरांचा जो सन्मान आहे तोच माझ्या आया बहिणींचा, माझ्या आया बहिणींचा जो आहे तो अगदी माझ्या घरी काम करणारी जी बाई आहे तिचाही तोच सन्मान आहे. आणि मग अशा प्रकारे जर तुम्ही त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करत असाल तर कसं चालेल? उत्तर घ्या ना, उत्तर घ्या ना, उत्तर घ्या ना. त्यामुळे त्यांनी तात्काळ सांगितलं पाहिजे. एवढ्या तातडीनं जर तुम्ही महापौरांची चांगलं केलं नोंदवली ना, चला शेवटचा प्रश्न स्वातंत्र्य देणार नाही. अध्यक्ष म्हणे उत्तर द्या ना. या घटनेच्या संदर्भात स्थायी समितीच्या बैठकीमध्ये महिला नगरसेविकांनी मुद्दा उपस्थित केला या घटनेवर, आणि त्या बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा विनयभंग करण्यात आला. त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत. त्या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स त्या घेऊन गेल्या आणि त्यांनी विश्वास नांगरे पाटलांकडे दिल्या. आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी तक्रार दिली, त्याच्यावरही अजून तुम्ही गुन्हा नोंदवलेला नाही. म्हणून सांगतो मंत्री महोदय, सिलेक्टिव्ह होऊ नका. सगळ्यांना इज्जत आहे, महापौरांना आहेच, पण नगरसेवकांनाही आहे. नगरसेविका काही रस्त्यावरच्या नाही आहेत. त्यामुळे हे जे सिलेक्टिव्हनेस तुमचा चाललाय ना, हे जनता पाहते, हे महाराष्ट्राची जनता पाहते, असं राजकीय वागू नका. माझी हरकत एवढीच आहे की 354चा गुन्हा आहे. त्या संदर्भात CRPC आणि IPC दोन्हीमध्ये किती दिवसात चौकशी करायची हे लिहिलेलंच आहे. आणि आता शक्ती कार्यात त्याची वेळ तुम्ही अर्धी करताय, त्यामुळे लवकरात लवकर म्हणता येणार नाही, तेवढ्या मुदतीतच करावं लागेल.